लग्नापूर्वी युवकावर काळाने घाला घातल्याची घटना शुक्रवारी सकाळी 8 च्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मानवी वखारी नजीक घडली. या अपघातात दुचाकी मागे बसलेला गंभीर जखमी झाला आहे, तर तवंदी घाटात वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या ट्रक अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. दुचाकी अपघातात केतन शिवाजी पाटील वय 28 राहणार रामनगर निपाणी असे ठार झालेल्याचे, तर मयूर राजेश पाटील वय 28 राहणार शाहूनगर निपाणी असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर ट्रक अपघातात सानी उलम वय 20 राहणार मुरादाबाद उत्तर प्रदेश असे जखमीचे नाव आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी की शुक्रवारी सकाळी केतन हा आपली दुचाकी क्रमांक KA23 EQ4822 वरून मयूर याच्या सोबत निपाणीहून तवंदीच्या दिशेने जात होते. त्यावेळी केतनचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असणाऱ्या दुचाकीची रस्त्याला बाजूला असणाऱ्या मैलाच्या दगडाला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की मैलाचा दगड उखडून बाजूला पडला, तर दुचाकीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सदर अपघातात केतनला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच गतप्राण झाला, तर दुचाकीच्या मागे बसलेल्या मयूरला गंभीर दुखापत झाली आहे. सदर घटनेची माहिती मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ घटनेची माहिती शहर पोलिसांना व रुग्णवाहिकेला कळविली. त्यानुसार घटनास्थळी रुग्णवाहिका दाखल झाली. त्यांनी गंभीर जखमीला तत्काळ गांधी रुग्णालयात दाखल केले, तर निपाणी शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक HD मुल्ला, सहाय्यक उपनिरीक्षक MG निलाखे, RB शेख तसेच पुंज लॉइडचे अण्णाप्पा खराडे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तसेच गोव्याहून दिल्लीला टॉवर केबल घेऊन जाणारा ट्रक क्रमांक UP38T2481ला तवंदी घाटात अपघात झाला. सदर अपघात चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला असून त्यातील आराम करणारा चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात ट्रकचे सुमारे 5 लाखाचे नुकसान झाले आहे. सदर अपघात शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास झाला. अचानक झालेल्या या अपघातामुळे मार्गावरून जाणाऱ्या वाहनधारकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. जखमीला गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेलगाम, मारवाडी युवा मंच बेलगाम आणि रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम बेलगाम प्रस्तुत दांडिया रास 2018 विथ DJ. बेळगाव मध्ये सर्वात मोठा दांडिया आणि गरबा कार्यक्रम प्रायोजित लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बेलगाम. दांडिया आणि गरबा 13 ऑक्टोबर पासून 18 ऑक्टोबर पर्यंत. वेळ सायंकाळी 7 वाजता. स्थळ शगुन गार्डन ग्रीन लॉन बेलगाम. विजेत्यांना मिळणार आहे 2 लाख रुपयांची बक्षिसे, तर भाग्यवान विजेत्यांना मिळणार आहे TVS NTORQ 125. पासेस साठी कॉल करा. या कार्यक्रमाचा निधी विधायक आणि मदत कार्यासाठी वापरण्यात येईल.